Hello and welcome students to this lecture. From today's lecture we are going to start the new chapter from the chemistry, that is chapter number 14, basic principles of organic chemistry, and this is the lecture number 1 for this chapter. So या chapter मध्ये actually आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे organic molecules जे आहेत त्याच्याशी related ज्या काही concept असतील त्याचे structures कसे असतील, नॉमेनक्लेचर सिस्टम कशी असणार आहे, यामधला बऱ्यापैकी पार्ट जो आहे अल्केन्स, अल्कीन्स आणि अल्काइन्स यावरती बेस्ड असा असणार आहे. सो त्याचं जनरल नॉमेनक्लेचर, त्याचे सिम्पल सिम्पल स्ट्रक्चर्स, फंक्शनल ग्रुप जे काय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असतात ते सगळे. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत ते आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, देन कंडेन्स्ड फॉर्म्युला एंड झिगझॅग फॉर्म्युला. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्युल असेल तर तो आपण स्ट्रक्चरली कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो ते आधी आपण बघणार आहोत. सो स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर मॉलिक्युल शोज ऑल द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स डिनोटेड बाय सिम्बल्स विथ द कोवॅलेंट बॉन्ड्स रिप्रेझेंटेड बाय डॅश. ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा काय असतो तर त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट ॲटम्स जे काय असतील ते डिनोट केले जातात त्यांच्या सिम्बॉल्सने. फॉर एक्झाम्पल कार्बन असेल तर सी हा सिम्बॉल आहे, हायड्रोजन असेल तर कॅपिटल एच हा त्याचा सिम्बॉल आहे, आणि हे आपण कसे दाखवतो तर विथ दी कोवॅलंट बॉन्ड्स रिप्रेझेंटेड बाय डॅश. वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स केमिस्ट्रीमध्ये असतात, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, मेटॅलिक बॉन्ड असतो, आयोनिक बॉन्ड असतो. सो कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच काय, आपण डॅशनी जो काही रिप्रेझेंट करतो सिम्पल एक डॅश त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. हे बॉन्ड काय असतात, कसे तयार होतात ते तुम्ही केमिकल बॉन्डिंग या टॉपिकमध्ये बघणारच आहात. सो स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय असेल तर कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स आपण त्यांचे सिम्बॉल दाखवणार आहोत आणि ते सिम्बॉल्स कोव्हॅलंट बॉन्डनी म्हणजेच एका डॅशनी कनेक्ट केलेले असतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन इज सिम्पली अल्केनची सिरीज. तुम्ही 10th स्टडी केली असेल, बेसिक अल्केन जो असेल आपला फर्स्ट अल्केन तो असतो मिथेन CH4 असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, म्हणजेच एक कार्बन आणि 4 हायड्रोजन त्याच्यामध्ये असतात. जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर कसं असेल बघा, सेंट्रली प्लेस्ड कार्बन असेल आणि 4 हायड्रोजन जे आहेत ते साईडला असतात, जे की कार्बनला कोव्हॅलंट बॉन्डने इथे एक लाईन दिसते आपल्याला, त्या लाईनने अटॅच केलेले आहेत, म्हणजेच काय असतं सिम्पली डॅश आपण लिहितो. स्ट्रक्चर इथे दाखवताना आपण दाखवले ते इथे लाईननी कनेक्ट केले आहेत, म्हणजेच काय फॉर्म्युला लिहिताना आपण ते डॅशने दाखवतो, म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्डनी हायड्रोजन कनेक्ट केलेला आहे कार्बनशी. सो CH4 म्हणजेच मिथेनचं जे काय स्ट्रक्चर असेल ते कसं असेल या पद्धतीचं, सेंट्रली प्लेस्ड असा कार्बन आणि 4 हायड्रोजन असेल ते साईडला असतील. ऑल राईट, इन द सेम वे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ब्युटेन, जी काय अल्केनची सिरीज आहे आपली, फर्स्ट अल्केन आहे मिथेन, त्यानंतर असतो इथेन, देन प्रोपेन, ब्युटेन, म्हणजे कार्बन नंबर जसा इन्क्रीज होत जाईल. मिथेनमध्ये एकच होता सो मिथेन, 2 कार्बन असतील तर आपण त्याला म्हणतो इथेन, 3 कार्बन असतील तर प्रोपेन, सेम वे 4 कार्बन जर असतील तर त्याला आपण म्हणतो ब्युटेन. सो स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ब्युटेन जर बघितलं आपण तर काय असेल, आधी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा आहे CH3 CH2 CH2 CH3, म्हणजे जे काय एंडचे कार्बन आहेत त्याला 3 हायड्रोजन अटॅच आहेत आणि जे काय सेंट्रलचे कार्बन आहेत त्याला 2 हायड्रोजन आहेत. तर हे स्ट्रक्चर लिहायचे कसे, इथं 3 हायड्रोजन आहेत तर इथे 2च का आहेत, या सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 पुढे जसं येईल पार्ट तसा बघणार आहोत. सो हे आहे ब्युटेनचं स्ट्रक्चर, 4 कार्बन्स आहेत मध्ये आणि प्रत्येक कार्बनचे हे बॉन्ड लिहिताना आपण काय कन्सिडर करतो तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत,
जितके व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तितकाच तो ॲटम काय असतो, बॉन्ड तयार करण्याची कपॅसिटी त्याची असते. तर फॉर एक्झाम्पल कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जे आहे त्यावरून त्याचे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन ते आहेत 4. म्हणजेच कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. व्हॅलन्सी हा शब्दसुद्धा तुम्ही 10th स्टडी केला असेल. जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स ते म्हणजेच काय असतात, त्या ॲटमची कपॅसिटी असते बॉन्ड फॉर्मिंग किंवा बॉन्ड फॉर्मेशनची. तसंच कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 4. म्हणजेच कार्बन जास्तीत जास्त 4 बॉन्ड्स तयार करू शकतो दुसऱ्या ॲटमसोबत. त्यामुळे कार्बन इथे सिंगल बॉन्ड, पुन्हा एकदा कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन. म्हणजेच इथं जो काय आपण बॉन्ड दिला तिथे एक एक इलेक्ट्रॉन झाला, त्यानंतर दुसरा इकडे, देन तिसरा इथे, चौथा. सो असे टोटल 4 बॉन्ड्स म्हणजे 4 व्हॅलन्सी कम्प्लीट होण्यासाठी जितके हायड्रोजन आपल्याला लागतील तितके आपण प्लेस करणार. त्यामुळे इथे येताना 3 हायड्रोजन येतात, असे 3. त्यानंतर इथे या कार्बनला सेंट्रलचेच 2 बॉन्ड्स आहेत, म्हणजे हा 2 कार्बन्सना अटॅच आहे इथे, त्यामुळे उरलेले 2 हायड्रोजन असतील. सेम वे हा जर कार्बन आपण कन्सिडर केला तर हा कार्बनसुद्धा 2 वेगवेगळ्या कार्बन ॲटम्सनाच अटॅच आहे, म्हणजेच ऑलरेडी त्याचे 2 बॉन्ड्स आहेत. मग उरलेले 2 बॉन्ड्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत, त्यासाठी वरचा 1 हायड्रोजन आणि हा 1 हायड्रोजन. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन. सो इन द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स ऑफ मॉलिक्यूल, जसे काय आपण सिंपल सिंपल स्ट्रक्चर्स ड्रॉ करत असतो तसेच त्यांचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण असतात. द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द ॲटम्स आर शोन ॲज डॉट्स अराउंड देम. जे काही इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहोत त्यामध्ये आपण काय करतो, बॉन्ड जे काही दाखवणार आहोत त्या बॉन्ड्सऐवजी आपण त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे काय असतील ॲटमचे ते दाखवणार आहोत डॉट्सनी अराउंड दॅट ॲटम. अँड दीज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज लेविस स्ट्रक्चर्स. अँड द डॅश फॉर्म्युला रिप्रेझेंट द सिम्प्लिफाईड लेविस फॉर्म्युला. तर ऑलरेडी आपण मिथेनचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे जे की कोव्हॅलंट बॉन्डने आपण दाखवलं होतं, सेंट्रली प्लेस्ड कार्बन आणि 4 हायड्रोजन्स. सो त्याचं जर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल आपल्याला तर आपण काय करू शकतो, सी दिस, सेंट्रली प्लेस्ड असा कार्बन आहे, कार्बनचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील जे आपण इथे एक्सनी डिनोट केलेत. ओके, एक्स म्हणजेच काय आहेत, तर कार्बनचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. देन हायड्रोजन ॲटम आहे आपल्याकडे, 4 हायड्रोजन अवेलेबल असणार आहेत. प्रत्येक हायड्रोजनचा जो काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो 1 असेल. हायड्रोजनचे जर आउटर मोस्ट ऑर्बिट बघितलं तर 1च इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो, त्यामुळे हायड्रोजन 1च इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि कार्बन 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल. सो हे जे काही डॉट्स आपण दाखवले ते म्हणजे असतील हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे 1 कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन असतात. जे काय ॲटम्स आहेत ते शेअरिंगने जो काही बॉन्ड तयार करतील, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे तयार होणारा बॉन्ड म्हणजेच काय असतो, कोव्हॅलंट बॉन्ड. सो इथे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जे काही बॉन्ड्स तयार होतात ते आहेत कोव्हॅलंट बॉन्ड. आणि कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच काय आहे, कार्बन 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि हायड्रोजन दुसरा इलेक्ट्रॉन, असे 2 इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे तयार झालेला बॉन्ड हा कार्बन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड असेल. सो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, सेंट्रलचा ॲटम जो असेल तो त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स आणि प्रत्येक ठिकाणी आपण हायड्रोजन अटॅच करणार आहोत, सो हायड्रोजनने शेअर केलेला 1-1 इलेक्ट्रॉन. ओके, हेच स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत, कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा 1, असे 2 इलेक्ट्रॉन प्रत्येक ठिकाणी येतील. किंवा हेच स्ट्रक्चर सेम आहे, फक्त इलेक्ट्रॉन दाखवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. इथे आपण ते व्हर्टिकल दाखवलेत, इथे ते अशा पद्धतीने आहे. सो तिन्ही स्ट्रक्चर सेमच आहेत, CH4 मिथेनचेच आहेत आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरच आहेत, फक्त मांडण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे थोडीशी डिफरंट आहे. बट ऑल दीज आर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स ऑफ मिथेन.
अगेन जर इथेन बघितला आपण, दुसरा अल्केन आहे आपला सेकंड. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन, ज्याच्यामध्ये दोन कार्बन प्रेझेंट असतात, हा एक कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे, या कार्बनचे तीन हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनचे तीन. सो CH3 CH3 म्हणजेच C2H6, दोन कार्बन आणि सहा हायड्रोजन असं स्ट्रक्चर असेल इथेनचं. आणि त्याचं जर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर दोन कार्बन आहेत आपल्याकडे आणि हायड्रोजन मात्र सहा असणार आहेत, पहिल्याचे तीन हायड्रोजन, दुसऱ्याचे तीन. त्यामुळं हा कार्बन एक इलेक्ट्रॉन देईल, इकडचा कार्बन दुसरा इलेक्ट्रॉन देईल, हा मधला बॉन्ड तयार करण्यासाठी. बाकी सगळीकडे सेम, एक कार्बनचा इलेक्ट्रॉन, दुसरा हायड्रोजनचा. ओके, सिम्पल स्ट्रक्चर्स आहेत. इथे पण सेम वे आहे, बघू शकता, दोन कार्बन आहेत त्यामुळे दोन कार्बनमध्ये सुद्धा बॉन्ड आहे इथेनच्या स्ट्रक्चरमध्ये, आणि बाकीचे आहेत ते कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड्स आहेत. त्यामुळे हे बॉन्ड्स तयार होताना कार्बन एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, दुसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजन शेअर करेल, पण सेंट्रलचा बॉन्ड तयार करण्यासाठी इकडचा कार्बन एक इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि दुसरा कार्बन दुसरा इलेक्ट्रॉन शेअर करेल. सो दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन. सो स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपण बघितलं मॉलिक्युल्सचं कशा पद्धतीने असू शकतं किंवा त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर ते कसं असेल. त्यानंतर कंडेन्स्ड फॉर्म्युला. ओके, कंडेन्स्ड फॉर्म्युला अशी सुद्धा एक टर्म आहे. तर कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय असतं? सो दिस इज नथिंग बट द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॅन बी फर्दर सिम्प्लिफाईड विथ हायडिंग ऑफ सम ऑर ऑल द कोव्हॅलंट बॉन्ड्स अँड इंडिकेटिंग द नंबर ऑफ आयडेंटिकल ग्रुप्स अटॅच्ड टू अन ॲटम बाय अ सबस्क्रिप्ट. कंडेन्स्ड फॉर्म्युला मीन्स वॉट? Simplified structure, okay, in which the covalent bonds are hidden and the number of identical groups attached to an atom, they are indicated by a subscript. म्हणजेच काय केलं असते, तर जे काय आपण डॅशनी कोव्हॅलंट बॉन्ड दाखवणार आहोत ते सुद्धा काही वेळा हाईड केलेले असतात, आणि आयडेंटिकल ग्रुप्स जे असतील, सिमिलर असे ग्रुप्स जे असतील ॲटमला अटॅच असणारे, सेंट्रल ॲटमला, तर ते आपण सबस्क्रिप्टने दाखवतो. म्हणजे ते आयडेंटिकल ग्रुप्स दोन वेळा आहेत किंवा तीन वेळा आहेत तर ते आपण बाय सबस्क्रिप्ट दाखवतो. सो यालाच आपण म्हणतो कंडेन्स्ड फॉर्म्युला. म्हणजे जो काय आपण अगदी लेंथी एक लॉंग फॉर्म्युला लिहिणार असतो त्याला शॉर्टमध्ये करणं, कन्वर्जन करणं, म्हणजेच काय आहे तर कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स फॉर्म्युला ऑफ इथेन कॅन बी रिटर्न एज, फॉर एक्झाम्पल आपण इथेन घेतोय. सो हे इथेनचं स्ट्रक्चर आहे, आपल्याला माहिती आहे CH3 CH3, याच्यामध्ये डॅश आहे म्हणजेच आपण कोव्हॅलंट बॉन्ड दाखवलेला आहे. हेच स्ट्रक्चर जर आपल्याला इन शॉर्ट लिहायचं असेल, म्हणजे कंडेन्स ज्याला आपण म्हणू, तर त्यावेळी आपण काय करणार, हा जो काय डॅश आहे किंवा बॉन्ड आहे तो आपण काय करतो, हाईड करतो, म्हणजे लपवतो. हा बॉन्ड आपल्याला दाखवायचा नाही आहे, आणि याच्यामध्ये दोन्हीसुद्धा ग्रुप सेमच आहेत, त्यामुळं आपण असंही लिहू शकतो CH3 CH3, फक्त हा मधला बॉन्ड दाखवायचा नाही आहे, तो प्रेझेंट असणारच आहे पण आपण नाही दाखवणार. किंवा सिमिलर ग्रुप्स आहेत त्यामुळं आपण एका CH3ला ब्रॅकेट घालून ब्रॅकेटच्या बाहेर 2 असंसुद्धा लिहू शकतो. यानंतर सुद्धा काही स्ट्रक्चर्स आहेत, त्यामध्ये सांगेन मी कंडेन्स फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहिलेला आहे. सो एक सिम्पल एक्झाम्पल आहे इथेनचं, मधला जो काही बॉन्ड आहे तो आपण हाईड केला आणि ॲज इट इज स्ट्रक्चर लिहिलेलं. कंडेन्स्ड फॉर्म्युला नंतर अजून एक फॉर्म्युला आहे ज्या पद्धतीने आपण स्ट्रक्चर लिहितो. ओके, रिसेंट जर स्ट्रक्चर्स तुम्ही बघितले असतील तर लाईनमध्ये स्ट्रक्चर असतात, बऱ्यापैकी तिथे मेन्शन केलेलं नसतं CH3 आहे, CH2 आहे किंवा दुसरे कुठले ग्रुप्स असतील तर लाईनमध्ये असणारे स्ट्रक्चर म्हणजेच काय आहे? बॉन्ड लाईन फॉर्म्युला, किंवा ज्याला आपण म्हणतो झिगझॅग फॉर्म्युला. ओके, बऱ्यापैकी तुम्ही केमिस्ट्रीचे स्ट्रक्चर्स बघितले असतील तर ते झिगझॅग फॉर्मॅटमध्ये असतात. तर झिगझॅग म्हणजेच काय आहे? तर रिसेंट जे आपण स्ट्रक्चर्स आता लिहितो ते सगळे झिगझॅग किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये असतात.
आधी जो अपन कंडेन्स फॉर्म्युला यूज करायचो किंवा लॉन्ग चेन एखादी स्ट्रक्चरची दाखवायचो तर ते आता आपण दाखवत नाही, झिगझॅग फॉर्म हा यूज केला जातो मोस्ट ऑफ द टाइम्स. तर हे स्ट्रक्चर ड्रॉ कसे करायचे किंवा हे रिप्रेझेंटेशन काय असतं? इन दिस रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल द सिम्बॉल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटन. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं झिगझॅग फॉर्म्युलामध्ये, तर जे काय सिम्बॉल्स आहेत कार्बन आणि हायड्रोजनचे ते आपण लिहित नाही, म्हणजे सी फॉर कार्बन आणि एच फॉर हायड्रोजन जे काय सिम्बॉल आपण स्ट्रक्चर्समध्ये लिहितो तर ते सिम्बॉल आपल्याला लिहायचे नाही आहेत कार्बन आणि हायड्रोजनचे. The lines representing carbon-carbon bonds are drawn in a zigzag manner. जे काय आपण कार्बन-कार्बन बॉन्ड कनेक्ट करणार आहोत तर ते बॉन्ड आहेत ते आपण झिगझॅग मॅनरमध्ये लिहिणार आहोत, नॉट इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये न लिहिता ते झिगझॅग फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. अँड द टर्मिनल्स ऑफ झिगझॅग लाईन रिप्रेझेंट मिथिल ग्रुप्स. म्हणजे काय टर्मिनल्स असतील, म्हणजे एंड जिथे होणार आहेत त्या लाईन्स, तो एंड म्हणजे काय असणार आहे, मिथिल ग्रुप असेल असं आपण कन्सिडर करणार आहोत. द इंटरसेक्शन ऑफ लाईन्स डिनोट्स अ कार्बन ॲटम बॉन्डेड टू ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ हायड्रोजन विच सॅटिस्फाय द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम्स. आणि जिथे लाईन आपल्या इंटरसेक्ट होणार आहेत, ऑब्व्हियसली इंटरसेक्ट होतील कारण आपण झिगझॅगमध्ये त्या लाईन काढणार आहोत, ड्रॉ करणार आहोत, जिथे इंटरसेक्ट होतील तिथल्या कार्बनचे जे काय नंबर ऑफ हायड्रोजन्स आहेत ते आपण ॲप्रोप्रिएट नंबरमध्येच दाखवणार आहोत, म्हणजे जेणेकरून कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी, टेट्रा म्हणजे चार, व्हॅलन्सी म्हणजेच काय त्याची कपॅसिटी बॉन्ड फॉर्मेशनची, त्यामुळे चार कार्बन चार बॉन्ड्स जे आहेत त्याचे सॅटिस्फाय होतील कार्बनचे अशा पद्धतीने आपण हायड्रोजन तिथे लिहिणार आहोत. तर आपण एका एक्झाम्पलनेच बघूयात की हे कसं असतं. सपोज आपण एक्झाम्पल घेतोय प्रोपेन, तीन नंबरचा अल्केन आहे. ओके, अल्केनची सिरीज आपल्याला माहिती आहे, मिथेन, त्यानंतर इथेन, प्रोपेन, म्हणजेच तीन कार्बन असेल अल्केन. तर हे स्ट्रक्चर आपण जनरली कसं लिहितो तर असं, सी एच थ्री सी एच टू सी एच थ्री, या पद्धतीनं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. आणि हेच आपल्याला आता झिगझॅग फॉर्म्युलामध्ये लिहायचं आहे. तर चेंजेस काय काय होऊ शकतात, हे सेम स्ट्रक्चर आहे फक्त इथे आपण एका इमेज थ्रू दाखवलं आहे. ओके, जे काय ब्लॅक इथं आहेत सर्कल्स ते म्हणजे काय आहेत कार्बन, आणि जे ब्लू कलरचे आहेत ते आहेत हायड्रोजन. सो फर्स्ट हा कार्बन असेल तर सी एच थ्री, कारण पहिल्यांदा सी एच थ्री आहे, म्हणजे हे तीन हायड्रोजन्स. त्यानंतर सेकंड कार्बन आहे त्याचे दोन हायड्रोजन आहेत, आणि थर्ड कार्बनचे पुन्हा तीन हायड्रोजन आहेत. सेंट्रलचे हायड्रोजन दोन आहेत कारण इथे एक बॉन्ड आहे, इथे दुसरा बॉन्ड आहे. कार्बन टोटल चार बॉन्ड फॉर्म करू शकतो, त्यामुळं इकडचा एक बॉन्ड, इकडचा असे दोन बॉन्ड ऑलरेडी आहेत, सो उरलेले दोन हायड्रोजन असणार आहेत. सो अशा पद्धतीने आपण त्याचं झिगझॅग स्ट्रक्चर काढू शकतो. म्हणजेच बघा, झिगझॅगसाठी आपण काय करणार आहोत, स्टार्ट एक लाईन ड्रॉ करायची. ओके, म्हणजे इथून आपण पॉईंट सपोज स्टार्ट केला, इथून एक लाईन ड्रॉ केली आपण, म्हणजे हा झाला आपला एक नंबरचा कार्बन, कार्बन नंबर वन. त्यानंतर इथे असेल आपला दुसरा कार्बन, आणि या दुसऱ्या कार्बनपासून परत एक आपण लाईन ड्रॉ केली, इथं असेल तिसरा कार्बन. म्हणजे हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, आणि हा थर्ड कार्बन. सो स्ट्रक्चर आपण जनरली असं स्ट्रेट लिहितो, त्याऐवजी आपण काय केलं, हा पहिला सी एच थ्रीचा सी, त्यानंतर हा सी, आणि हा अगेन तिसरा कार्बन, अशी एक झिगझॅग लाईन ड्रॉ करायची. इथे आहे तो असेल मिथिल ग्रुप, सी एच थ्री म्हणजेच काय असतं मिथिल, सी एच फोर हा मिथेन आहे. सो कुठल्याही अल्केनमधून आपण एक हायड्रोजनचं रिमूव्ह केला तर त्याचा अल्किल ग्रुप तयार होतो. मिथेन म्हणजे अल्केनपासून अल्किल ग्रुप तयार करायचा असेल तर सिम्पली एक हायड्रोजन त्याच्यामधून रिमूव्ह करायचा. मिथेन हा अल्केन आहे,
सी एच फोर ज्याच्यामध्ये चार हायड्रोजन आहेत त्यातला एक हायड्रोजन जर आपण रिमूव्ह केला तर सी एच थ्री तयार होतो म्हणजेच मिथिल. ओके, मग हा मिथिल असेल सी एच थ्री, इथे तीन हायड्रोजन असतील का असतील, तर हे स्ट्रक्चर बघा, इथे हा पहिला कार्बन आहे आपला, हे सेम झिगझॅगचं स्ट्रक्चर आपण इथे ड्रॉ केलं आहे, हा पहिला कार्बन असेल, त्यानंतर आपण सेकंड कार्बन त्याला कनेक्ट करणार आहोत, म्हणजे हा एकच बॉन्ड येणार आहे, एकच बॉन्ड कार्बनसोबत असल्यामुळे अजून तीन बॉन्ड्स लागतील आपल्याला टेट्रा व्हॅलन्सी कम्प्लीट करायला, म्हणजेच त्याची चार अशी काय व्हॅलन्सी आहे कार्बनची. नेहमी लक्षात ठेवा, कार्बन फक्त आणि फक्त चारच बॉन्ड तयार करू शकतो दुसऱ्या ॲटम्ससोबत, त्यामुळं कधीही कार्बनला चारपेक्षा जास्त बॉन्ड्स आपण ड्रॉ करायचे नाहीत, पाच सहा सात असे कधीच नसतात, त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं. जर कमी बॉन्ड्स आले तर मग कार्बनवरती एकतर प्लस चार्ज येतो किंवा मायनस, पण कार्बन हा जर न्यूट्रल स्टेटमध्ये असेल तर चारच बॉन्ड आपण दाखवू शकतो. सो ऑलरेडी एक बॉन्ड इथे आहे जो कार्बनसोबत असणार आहे, त्यामुळं उरलेले तीन हे हायड्रोजनच असतील, म्हणून आपण पहिल्यांदा इथं जो काय असेल तो सी एच थ्री ग्रुप कन्सिडर करतो. देन सेम वे इकडचा जो आहे एंड ग्रुप तो पण सी एच थ्री असेल, बिकॉज हा एकच बॉन्ड इथे आहे कार्बनसाठीचा, त्यामुळे हा ग्रुपसुद्धा मिथिल असेल. मग इथल्या कार्बनसाठी इथे नेमकं काय असेल, सी एच थ्री असेल की सी एच टू असेल की फक्त सी एच असेल, तर हे आपण कशावरून सांगायचं आहे तर ऑलरेडी बघा, इकडे एक बॉन्ड आहे आणि हा दुसरा बॉन्ड आहे. सपोज करायचं आहे आपण की इथं एक कार्बन आपला आहे, तर हा एक बॉन्ड आणि हा दुसरा बॉन्ड, म्हणजे ऑलरेडी दोन बॉन्ड्स आहेत, म्हणजेच उरलेले दोन हायड्रोजन असतील. सो इथला जो काही ग्रुप आहे तो असेल सी एच टू, या कार्बनचे ऑलरेडी दोन बॉन्ड्स आणि उरलेले दोन हायड्रोजन. लक्षात येते किंवा सिंपल आहे, फक्त या रिप्रेझेंटेशनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, आधीच आपण बघितलं आधीच्या स्लाईडमध्ये की कार्बन आणि हायड्रोजन जे आहेत सिम्बॉल इथं मी मेन्शन करून दाखवलेत, पण आपण ते मेन्शन करत नाही. इथे फक्त तुम्हाला अशी लाईन ड्रॉ करून दाखवलं असेल तर ते स्ट्रक्चर प्रोपेन असेल हे आपण समजून घ्यायचं आहे. तिथं कुठेही तुम्हाला कार्बन किती आहेत हायड्रोजन किती आहेत हे डिनोट केलेलं नसतं, फक्त तुम्हाला समजावं म्हणून हे ग्रुप्स दाखवलेत मी की इथं काय असू शकतं. सो एक ऑलरेडी बॉन्ड आहे म्हणजेच कार्बनला अजून तीन हायड्रोजन लागतील, म्हणून हा ग्रुप सी एच थ्री असेल. सेम वे इथं सुद्धा आहे आणि इथे कार्बन असणारच आहे, दोन बॉन्ड्स आहेत, दोन लाईन्स आहेत, म्हणजेच दोन बॉन्ड्स ऑलरेडी आहेत, त्यामुळे उरलेले दोन हायड्रोजन. सो हा सेंट्रलचा ग्रुप हा सी एच टूच असेल आणि एंडचे सी एच थ्रीच असतील. ओके.